नमस्कार, मी वंदना राजेंद्र सराग। माझं ब्रँडचं नाव आहे समृद्धी क्रिएशन। मी अकोल्याहून आलेली आहे। माझ्या इथे ट्रेडिशनल वेअर बनतात, नऊवारी, बाराबंदी, शेरवानी, कुर्ता, तसेच लहान मुलांचे परकर पोलके, फ्रॉक्स, जे ट्रेडिशनल कपड्यांमध्ये म्हणजे खण कापड, प्युअर सिल्क अशा कपड्यांमध्ये बनवते। त्याच्यासोबत बाकी पण क्रिएशन चालतात, जसं नऊवारीला ब्लाऊज नवीन काही वेगळं लागतं तर याप्रमाणे याला ब्लाऊज बनवले जातात की त्याला काही वर्क। मी सगळेच प्रकार करते, जसं जर्दोजी आहे, आरी वर्क आहे, मोगम वर्क आहे। जसं नऊवारीला सगळे वेगवेगळे प्रकारचं डिझाईन लागतं त्याप्रमाणेच हे ब्लाऊजला असं काही डिझाईन बनवतात। आणि आता मुलांमध्ये नवीन क्रेज आली आहे की नवीन काहीतरी डिझाईन पाहिजे, प्रॉपर पहिल्यासारखी पारंपरिक नऊवार न घेता सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी न्यू कलेक्शन आम्हाला नेहमी मार्केटमध्ये आणावं लागतं। तर आता सध्या नवीन कन्सेप्ट चालू आहे की कुर्त्यावर असा बालाजीचं असं रूप टाकतात आणि जसं ब्लाऊजला आहे आणि ग्रीन कलरची याला नऊवार घालतात असं आहे। पुन्हा दुसरं म्हटलं तर डिझायनर नऊवारसुद्धा येतात, त्याच्यासोबत कुर्ते पण वेगवेगळ्या प्रकारचे यायला लागले, शेला वेगवेगळ्या प्रकारचा, पुन्हा ज्वेलरीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची तिथं आमच्याकडे मिळते। प्युअर सिल्कमध्ये शेलेज असतात, प्युअर सिल्कमध्ये नऊवारी, ताना सिल्कमध्ये असतात, खण साडीमध्ये असतात, असे वेगवेगळे प्रकार आमच्या कलेक्शनमध्ये माझ्या असतात। मॅम, महाराष्ट्र MSME एक्सपो 2022 तुम्ही पार्टिसिपेट झालात, काय अनुभव होता एकंदर? एकदम छान। मला कधी नाही होईल तो असा प्लॅटफॉर्म मिळाला आहे पूर्णिमा मॅमकडनं, की मला म्हणजे कल्पनाही नव्हती की मी इथं वर्ल्ड ट्रेड सेंटरला असं एक्झिबिशन लावू शकेल। एक छोट्या शहरातून आलेली आणि माझे प्रॉडक्ट मॅडमला आवडले आणि सगळ्यांना पण आवडले, माझा फॅशन शो छान झाला। माझ्या ज्या मनातल्या इच्छा होती, जसं माझा हा ड्रेस स्टेजवर आला पाहिजे, तर ती कल्पना माझी काल साकार झाली, त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे। मॅम, अकोला ते मुंबई आणि मुंबईतलं जागतिक व्यापार केंद्र कसं वाटतंय? बापरे, खूप छान। म्हणजे मी इमॅजिन नाही करू शकत, आमच्या अकोला सिटीमध्ये इतकं काहीही नसतं। अर्थात माझा रिस्पॉन्स भरपूर आहे, पण इथे येऊन तर जास्त छान वाटतं की आमच्या प्रॉडक्टला, एवढ्या खेड्यातल्या प्रॉडक्टला सुद्धा इथं आवड आहे आणि छान वाटते आहे त्याच्यामुळे। समृद्धी क्रिएशनच्या ह्या दालनाला कसा प्रतिसाद मिळतोय? छान प्रसिद्धा मिळाला, कारण माझं हे कलेक्शन सगळ्यांना आवडलं। नऊवारीचं सगळ्याजण ऑर्डर देऊनच करत असतात, तसं ते कलर चॉईसप्रमाणे होते। आता अकोल्याहून येताना मला खूप मोठ्या बॅग नाही आणता आल्या, कारण एक लिमिट असते की आपल्याला एक 6-7 नऊवारी प्रत्येक याच्यात 6-7 प्रकार नेता येतात। इथे मी माझं सगळं कलेक्शन आणते म्हणतात मला माझं दुकानच उचलून आणावं लागेल, हे शक्य नव्हतं। त्याच्यामुळे मी थोडं डिझाईन आणल्या, पण त्या पण सगळ्यांना आवडल्या। आणि नऊवारीचं तर सगळेजणं मापाप्रमाणे बनवतात, तर सगळेजणं मला मी कलर पाठवून आणि सिलेक्ट करून आणिच करणार आहेत। आणि बाकी तर कलेक्शन तर तसंच तसं उचलून घेतलं सगळ्यांनी, खूप छान वाटतं। थँक्यू मॅम, थँक्स अ लॉट।